कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी किंवा त्यांच्या पिकांच्या अडचणींवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा प्रसार माध्यमातून आमच्या माध्यमातून केला जातो. पण आनंदाची गोष्ट अशी की आज देशदूत सारखा जो एक जुनं वर्तमानपत्र आहे की फार ग्रामीण भागापर्यंत आजही त्यांचं प्रसार आहे. त्यांनी एक पुढाकार घेऊन किंवा त्यांच्या माध्यमातून या तुमच्या गावामध्ये येण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. यावर्षी पाऊस भरपूर झाला आहे, बऱ्याच प्रमाणात पिकांचं नुकसान झालेलं आहे. परंतु ह्या नुकसानीची आपल्याला कुठंतरी भरपाई कशा पद्धतीने काढता येईल किंवा इथून पुढील काळामध्ये अशा या समस्या आता उद्भवतच राहणार आहे, तर आपल्याला काही कायम स्वरूपाच्या काही उपाययोजना करता येतील का? आणि आत्तापासून केल्या तर त्याचे रिझल्ट्स आपल्याला 2-5 वर्षानंतर दिसून येतील, तर या संदर्भात काही मार्गदर्शन आपल्याला करता येईल का? खरं म्हणजे आज आपण ही एक सुरुवात म्हणूया म्हणून आम्ही लगेच त्यांचं आम्हाला जेव्हा निरोप आला आणि आम्ही लगेच आलो. आता ही सुरुवात आहे. आता ह्या पूर्ण जिल्ह्यामध्ये पर्टिक्युलरली आदिवासी पाड्यांमध्ये काम करताना आमचं असं लक्षात आलं आहे की तुमच्याकडे नैसर्गिक स्रोत खूप आहेत, परंतु तुमच्या काही अडचणींमुळे त्या स्रोतचा किंवा त्या बाबींचा पुरेपूर वापर आपल्याला करून घेता येत नाही. किंवा तुम्ही छोटे छोटे खूप शेतकरी आहात, मोठे शेतकरी नाहीत, किंवा तुमची जी जमिनीचा जो आकार आहे तो खूप मर्यादित आहे, त्यामुळे तुमच्या काही अडचणी त्याच्यामध्ये निर्माण होतात. तर सामूहिक पद्धतीने जर आपण प्रयत्न केले आणि आमच्यासारखे कृषी विज्ञान केंद्र आहेत, कृषी विद्यापीठ आहे, कृषी विभाग आहे आणि देशदूतसारखे माध्यम यांच्या माध्यमातून आपण एकत्र आलो आणि ह्या आताच्या परिस्थितीमध्ये आणि निसर्गाच्या बदलत्या स्वरूपावर मात करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील. परंतु काय झालं की 1-2 शेतकरी जो आहे तो फक्त ते तंत्रज्ञान माहीत करून घेतो, तो वापरतो, दुसऱ्याला त्याचं माहितही पडत नाही. किंवा दुसरं काय म्हणतो, तो लांबून गंमत पाहतो याची, जरा याची बघू देव काय होतं ते, मग आपण करूया. आम्ही एक जातेगाव म्हणून जे आहे हर्सूलजवळचं ते गाव दत्तक घेतलेलं आहे, त्या ठिकाणी आम्ही अशी मीटिंग घेतल्यानंतर आम्ही 10 हेक्टरवर 4 सूत्री भात लागवड हा प्रयोग त्यांना करायला सांगितला. उपस्थितपैकी 50% लोकं म्हटले हो आम्ही करू, पण प्रत्यक्ष 10% लोकांनी केलं. आणि एवढा पाऊस झाला यावर्षी तर तुमच्या पारंपरिक पीक पद्धतीमध्ये जी काही खतं टाकलेली होती ती सगळी वाहून गेली, नंतर त्याची जी फुटवे आहेत ना ते मर्यादित राहिले आणि तुम्ही ज्या पद्धतीने लागवड करता ती दाट लागवड करता, त्याच्यामुळे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव किंवा वाढ व्यवस्थित झाली नाही. तेच 4 सूत्री लागवडीमध्ये 5 पट त्याला फुटवे आले, ओंबी पण मोठी आली आणि दिलेली खतांचा व्यवस्थित उपयोग झाला. तर त्या दिवशी सगळ्या शेतकऱ्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी आम्ही सगळेजण करणार. म्हणजे ही एक आपल्याकडे पद्धत आहे, याला करू द्या, याचं काय होतं ते बघतो. पण कसं असतं, बऱ्याच वेळा आता ठीक आहे तिथं ते त्या शेतकऱ्याने व्यवस्थित लक्ष घालून ते करून घेतलं, कारण तंत्रज्ञान हे समजून घ्यावं लागतं. कोणतीही गोष्ट घ्या, आता तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे मोबाईल आहे, सुरुवातीला जेव्हा मोबाईल आला त्याचं बटन कुटन काय होतं आणि त्याचा आवाज कसं कमी करायचं, पण आता तुम्ही सगळे एक्सपर्ट होऊन गेलेले. बऱ्याच वस्तू TV असतो आपल्याकडे, मोबाईल असतो, तसं तंत्रज्ञान सुरुवातीला थोड्या अडचणी येतात, परंतु 1-2 शेतकऱ्यांनी किंवा ते जाणून घेतलं किंवा आमच्यासारख्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन जर घेतलं तर आपण ते तंत्रज्ञान वापरू शकतो. आणि ते पहिल्या वर्षी 100% नाही पण 10%, 20%, 50%, परंतु त्याचे फायदे तर नक्कीच होतात. तर ते तंत्रज्ञान वापरल्यामुळे आज त्या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे फायदा होतो आहे. तर अशा प्रकारचं तंत्रज्ञान समजून घेऊन ते वापरण्याची आपली एकजूट पाहिजे. आणि तुम्हाला एवढा अनुभव आहे की ठीक आहे ना, तोटा तर नाही होणार, म्हणजे काय होत ती पद्धत लावली तर अजिबात भात एक दाणा येणार नाही असं होईल का? म्हणजे 4-6 दाणे होतील, एकदम 10 पहिल्या वर्षी होणार नाही, किंवा 12 होऊ शकतात. आम्ही बघितले काही काही तिथे शेतकरी किंवा तुमच्यामध्येही असतील तर त्यांच्यामध्ये एक इंटेलिजन्स असतो, ज्ञान असतं, म्हणजे त्यांच्यामध्ये ज्ञानाचं भंडार असतं, त्यांना आडी अडचणी. मी एक टेक्नॉलॉजी सांगितली
पण तुम्ही म्हणा साहेब नाही आमच्याकडे नाही पूर्णपणे 100% तशी नाही चालणार, आम्हाला हा बदल करावा लागेल, आम्ही याला रिफाईनमेंट म्हणतो. थोडाफार बदल तुमच्या स्थानिक परिस्थितींवर तुम्ही बदल करू शकतात, हे सुद्धा खूप गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि मग ते इनोव्हेशन बाकीच्यांनी प्रयोग करायची गरज नाही रे बाबा, मागच्या वर्षी यांनी असं केलं होतं आणि मग आपल्याला फायदा झाला. आणि हा शेतकऱ्यांचा फीडबॅक आहे ना, शेतकरी जास्त ॲडॉप्ट करतात. आज जे काही तंत्रज्ञानाचा आपण प्रसार जे बघतोय की स्थानिक परिस्थितीवर प्रयोग केल्यानंतर तो यशस्वी झाल्यानंतर लोक जास्त त्याचा वापर करतात, परंतु पुढे येण्याची गरज आहे. आज आपण बघतो की 50-50% कुठेही आम्ही जातो तर 50% जुने शेतकरी आहेत आणि 50% नवीन शेतकरी आहेत, तरुण शेतकरी आहेत. तर मी तर म्हणतो असे जे तरुण शेतकरी आहेत त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि जे जुने शेतकरी आहेत त्यांनी त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. नाही रे बाबा, आता परिस्थिती बदललेली आहे. आमच्या काळात नाही पिकलं तरी खाण्यापुरतं झालं तरी एकदम आम्ही आनंदात राहायचो, आता आपल्या गरजा खूप वाढलेल्या आहेत, आता तसं चालणार नाही. आणि निसर्ग त्याच्यामध्ये साथ आपल्याला देत नाही किंवा निसर्गाचे वेगळे दरवर्षी प्रॉब्लेम होतात, कधी पाऊसच पडत नाही, कधी म्हणजे अवकाळी पाऊस पडतो, कधी मागे पुढे पडतो, सीझन मागे पुढे होता, तुमच्या वेळेवर लावण्या होत नाही. किंवा ह्यावर्षी तर त्यांनी तर कहरच केला की गरजेपेक्षा जास्त पाऊस पडला, पण त्याचा तोटा काय झाला की आता आपला जो पुढचा जो हंगाम आहे रबी किंवा उन्हाळा हंगाम जो आहे तो लांबलेला आहे. आता थंडी पडायला सुरुवात झालेली आहे, तरीसुद्धा खूप हंगाम हातातून वाया जाईल अशी परिस्थिती आजच्या घडीला नाही. त्यामुळे पटापट तुमच्या भात कापण्या जर झाल्या, बाकी सोंगण्या वगैरे सगळं तुमचं आटोपलं की ते उपलब्ध जे ओलावा आहे एकदम चिखल सोडून ज्या ठिकाणी ओलावाने थोडे तळे पडलेले आहेत त्या पाण्यावर तुम्ही पुढची पिकं आत्तापासून नियोजन करून ठेवलं, भात कापणी झाली लगेच 4 दिवसांनी तिथं मशागत करून कामाला सुरुवात जर केली तर तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो. आता आपण पारंपरिक पद्धतीने हरभरा किंवा भुईमूग तुम्ही करतात, आता हरभऱ्यामध्ये आम्ही अशी एक टेक्नॉलॉजी शोधून काढली, त्या जमिनीची मशागत करायची नाही, काहीच नाही. तो जो चूड आहे त्या चूडला आपला दांडू असं ना विट्टी दांडूचा तसं टोकदार एक काठी तयार करायची आणि तिच्याने तिकडे 3 ते 4 इंचाचं छिद्र करायचं त्या चुडामध्येच आणि त्याच्यामध्ये 1 किंवा 2 हरभऱ्याचे दाणे टाकून द्यायचे. फक्त चांगलं सुधारित बियाणं, आता एक विक्रम म्हणून एक व्हरायटी आलेली आहे किंवा दिग्विजय विजय अशा व्हरायटीज घेते मोठ्या दाण्याच्या, आपले पारंपरिक हरभरे नका टाकू कारण आपल्या पारंपरिक हरभऱ्याला उत्पादन कमी मिळतं. मुळात तुमचं चुळाचं अंतर जास्त आहे, तेवढं अंतरावर लावलं तुम्हाला उत्पादन कमी मिळेल. तर या सुधारित बियाणं जे आहे ना ते महाबीज किंवा कृषी विभागाच्या लोकांना विचारा, त्यांच्याकडे ते बियाणं उपलब्ध आणि कमी बियाणं लागतं आणि सहज शक्य आहे. तुम्ही घरचे 4 लोक असले ना तर 1 एकरभर दिवसभरामध्ये 1 जण छिद्र किंवा प्रत्येकाला काटकी द्यायची टोचायची आणि टाकायची आणि तुम्हाला माहिती आहे हरभऱ्याला पाणीसुद्धा द्यायची गरज नाही आणि जमिनीमध्ये ओलावा भरपूर आहे. दोन गोष्टी विचार करून ही हरभऱ्याची तुम्ही लागवड करू शकतात. आज शहरी भागामध्ये घाटे हिरवे जे घाटे आहेत ना ते खाणाऱ्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही तो हरभरा जर उगवला आणि ते हिरवे घाटे किंवा त्याचे घाटे काढून तुम्ही विक्रीला जर पाठवले, आपल्याला म्हणजे उत्तरायण किंवा काय म्हणतात त्याला तिळगुळ घेतो आपण जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांती त्यावेळेस खूप डिमांड असते. आता हा प्रयोग आम्ही बऱ्याच ठिकाणी करतो परंतु शेतकरी तेवढं त्याला विचारात घेत नाही, पण ज्यांनी केलेलं आहे त्यांना खूप फायदा झालेला आहे. सिन्नर तालुक्यातला एक शेतकरी की जो ज्याच्याकडे एक जोडी होती आणि एकदम कमी जागा होती, त्या शेतकऱ्याने याचा थोडा अभ्यास केला, म्हणजे मी अशी माहिती कुठं सांगितलं त्याने अजून त्याचा डिटेल अभ्यास केला. त्याने त्या बियाण्याला चांगल्या प्रकारे औषध चोळलं, जैविक खतं वापरली आणि ते तिथं टाकलं आणि त्याच्याकडे त्या DAP गोळ्या उरलेल्या त्या भातासाठी दिलेल्या त्या गोळ्यांचे 2 तुकडे केले आणि ती गोळी पण त्याच्यामध्ये टाकून दिली त्या चुडामध्ये, म्हणजे ते खत पण त्याला लागून गेलं. तर त्याला एवढं उत्पन्न झालं, त्यांनी कापून तो सगळा हिरवा जे घाटे आलेले आणि ते पूर्ण गच्च भरलं कारण त्याला तिथं रूट सिस्टीम काहीच नाही. म्हणजे एक पूर्वी एक तंत्रज्ञान आलं आहे 0 टिलेज, म्हणजे इंग्रजीमध्ये म्हणतात मशागत न करता, म्हणजे आहे त्या जमिनीची सिस्टीम डिस्टर्ब न करता. आपण काय करतो बऱ्याच वेळा नांगरणी वखरणी रोटर मारतो आणि सगळी जमीन उलटी पालटी करून टाकतो, त्याच्यामुळे त्याच्यातले जे काही अन्नद्रव्य जीवाणू जे असतात ते डिस्टर्ब होतात. तर त्या चुडामध्ये जे भाताच्या मुळ्या ऑलरेडी तर डेव्हलप झालेले होते तिथं अन्नद्रव्य साठलेलं होतं, त्याचा इनडायरेक्ट त्याच्यामध्ये फायदा झाला आणि त्याने ते सगळे सिन्नरच्या बाजारात तो दूध घालायला जायचा, त्या कालीपिली तुमच्याकडे लोकल गाड्या येतात ना त्याच्याने जायचा तो. तर त्याने बघितलं की याला खूप मागणी आहे, तर त्याने खरं म्हणजे ते दाण्यासाठी म्हणजे धान्यासाठी तो हरभरा लावला होता, तर तो दरवेळेस जाताना 10-20 जुळ्या त्याच्याबरोबर घेऊन जायला लागला.
तर त्याला दुधापेक्षा जास्त पैसे त्याच्यामध्ये मिळायला लागले. मग त्याने हे ही गोष्ट पुढच्या वर्षी अजून त्याच्यामध्ये बदल केला. केव्हा डिमांड असते मग एकाच वेळेस न लावता त्याने दोन तीन टप्प्यामध्ये लावलं, चार चार आठ आठ दिवसाच्या अंतराने. आणि मग पूर्ण हरभरा त्याने 15 दिवस 3 आठवडे त्याच्यामध्ये विकले. तर त्याने दाणे काढून विकले असं त्याच्यापेक्षा त्याला 3 ते 4 पट त्याच्यामध्ये पैसे झाले. आता काय वेळेस काय आता तुम्ही म्हणतात हे पिकवणं आमच्या हातात आहे पण विकणं तर हे कुठं जमणार आहे, मला कुठं जाणार, तिकडं कोण विकायला जाणार. पण तो त्याने बघितलं की आपण 7 वाजता दूध घालायला जातो आणि 11 वाजेपर्यंत परत कारण घरी जनावरं पुढची कामं वगैरे. मग तो तेवढ्या वेळ तिथं बसायचा पण समजा शिल्लक राहिला तर मग त्याने एक तिकडे एक भाजीवाला शोधला, त्याच्या ओळखीचा असेल किंवा पूर्वी त्याच्याशी ओळख असेल, मग त्याला सांगायचं बाबा हे उरलेलं तू विकून टाक. त्यालाही 2 पैसे जास्त मिळायला लागले. मग तो पुढच्या अरे माझ्यासाठी पण वेगळं विकायला आण. म्हणजे काय असतं, जोपर्यंत आपण आपला माल विकायचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपल्याला मार्केट त्याच्यामध्ये सापडणार नाही. तर अशा प्रकारचे तुम्ही पीक व्यवस्थापन. दुसरं तुम्ही स्वीट कॉर्न नाव ऐकलं असेल, स्वीट कॉर्न मका, बघा गोड मका आजकाल तो भाजून तुम्ही जर आमच्या नाशिकला सोमेश्वरला गंगेवर जर गेले तर तिथं भाजून भाजून विकतात. पूर्वी एक ठराविक हंगामामध्येच त्याचा बाजार असायचा, परंतु आता तसं राहिलेलं नाही. आता वर्षभर येतना लोक फिरत राहतात, पर्यटक जे आहेत ना नाशिकमध्ये, आणि आपलं नाशिक जे ते पर्यटनाच्या बाबतीत एक नंबरला आहे. दररोज वेगळ्या त्र्यंबकला, तुमच्या नाशिकला, गंगेवर, वेगळ्या ठिकाणी सप्तशृंगी गडावर हे पर्यटक येत राहतात. तर ह्या जसं मी तुम्हाला भाताचं सांगितलं तशाच पद्धतीने तुम्ही थोडंसं 2 चुडं सोडून किंवा 1 चुडा या स्वीट कॉर्न जे ते मक्याची पण लागवड त्याच्यामध्ये करू शकतात. आणि हे मके जे आहेत तर ते 2 पद्धतीने तुम्हाला फायदा देतील. त्याचे कंस काढून विकून टाकायचे, ताटे राहतील ते तुमच्या जनावराला चारा म्हणून त्याच्यामध्ये उपयोग होईल, आणि तुमच्या पिकाची एक फेरपालटसुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकतं असं पडून राहण्यापेक्षा. तिसरा आहे अजून एक पीक तुम्हाला मी सजेस्ट करेल, वाल. आता बघितलं खूप वाल आहे आणि म्हणजे आम्ही परवा जेव्हा फिरलो तर बऱ्याच शेतकऱ्यांना आता खूप पाऊस पडत होता आणि दुसऱ्या भाजीपाला पिकाला मार्केट म्हणजे नव्हतेच, तर वालच बऱ्यापैकी टिकून होतं आणि वालचे बऱ्यापैकी पैसे होतात. फक्त घरचे माणसं पाहिजे त्याला, आणि तुमच्याकडे तर घरचेच माणसं राहतात. तुम्ही मजूर लावून जर वाल किंवा हे केलं तर तुम्हाला परवडणार पण नाही रोजाने. घरच्या बाया सकाळचं 1/2 तास 1 तासाचं काम राहतं खुडायचं, त्याचे शेंडे मारावे लागतात, बरोबर आहे की नाही, आणि थोडी मशागत आणि पाणी द्यावं लागतं, तर ते सहज शक्य आहे. तर ही जी वाल आहे तुम्ही ती तारेवर लावली त्याला खर्च आहे, बांबू तार वगैरे लागतो. परंतु आता रबी हंगामामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाची एक व्हरायटी निघालेली फुले सुरुची नावाची, किंवा कोकण कृषी विद्यापीठाची कोकण भूषण नावाची वाल, ती बुटकी वाल आहे, तिला आधाराची गरज नाही. आणि तुम्हाला 3-4 महिन्याचंच पीक पाहिजे पुढे तुमच्या, परत तुम्हाला क्षेत्र मोकळं करावं लागतं, मशागत करून ठेवावं लागते, कारण भात तुमचं प्रमुख पीक आहे. मी तुम्हाला असं सांगणार नाही की बा भात पूर्ण बंद करा आणि हे लावा. विषय हा आहे की आता जे काही तुमच्याकडे उपलब्ध जागा आहे, मोकळी पडलेली आणि पाणी आहे, त्या पाण्याचा आपल्याला कशाप्रकारे उपयोग करून घेता येईल, तर त्याचा विषय, तर ते वालचा तुम्ही विषय विचार करू शकता. आता हे आम्ही तुम्हाला कृषी विद्यापीठाच्या व्हरायटी सांगितल्या. मी मगाशी तेच फोन करायला गेलो होतो आमचे जे आदरणीय प्राध्यापक प्रमुख जे आहेत इथले राऊरी विद्यापीठातले, तर त्यांच्याकडे ते बियाणं उपलब्ध आहे का, कारण हा विषय मी आल्यानंतर बघितला. तर ते जर वालचं बियाणं मला उपलब्ध झालं तर आपण काही शेतकऱ्यांकडे जे अशा प्रकारे करतील त्यांच्याकडे आपण तो प्रयोग त्याच्यामध्ये घेऊ शकतो. किंवा नाही आमच्याकडून उपलब्ध झालं तर तुम्ही दुकानवाल्यांना विचारा बा ती बुटकी वाल आहे का, आणि ती बऱ्यापैकी गावठी प्रकारातली असते, त्याचे काही हायब्रिड नाही. हायब्रिड असला की मग खूप वाढणार, मग औषधं खतन वगैरे हा काही विषय त्याच्यामध्ये राहणार नाही. तर बुटकी वाल कुठं तुम्हाला मिळाली तर ती वाल घ्या, आणि त्या वालीला मार्केट बऱ्यापैकी असतं, कारण इतर भाजीपाला नसेल ना तेव्हा हमकास. आणि खर्च काही नाही, फक्त बियाण्याचा खर्च आहे. बियाणं आणलं ते टोचायचं आणि त्याच्यापासून उत्पन्न घ्यायचं आणि खुडे करायचे. त्यानंतर समजा तुम्हाला कोणी चांगले शेतकरी असतील ज्यांच्याकडे मोटर आहे, पंप पाणी उचलू शकतात आणि भाजीपाला पीक घ्यायचं असेल, तर तुमचं मशागत करून, थोडी हलकी मशागत करून तुम्ही पालेभाज्यांची लागवड इथून पुढे करू शकतात. पालेभाजींमध्ये तुमच्या सगळ्यांना माहिती कोथिंबीर हे असं पीक आहे. समजा तुम्हाला यावर्षी कदाचित जास्त पैसे होऊ शकतात किंवा कमी होऊ शकतात, परंतु जर 3 वर्ष तुम्ही जर हे पीक कंटिन्यू जर घेतलं तर कधी लॉटरी लागेल हे काही सांगता येत नाही. लॉटरीचं तिकीट आपण काढतो असं ठरलेलं असतं की बा लॉटरी लागणार आहे असं, वया दिवाळीला किंवा दसऱ्याला कधीतरी लागते की नाही.
तसं कोथंबीर पिकाच्या बाबतीत असं होतं, कधी कधी कोथंबीरची जुळी मागच्या महिन्यामध्ये 300 रुपयाला जुळी गेली होती आणि कधी कधी फेकून पण द्यावी लागते. परंतु ते पीक असं आहे, काय बियाण्याचं खर्च जाईल तुमचा, पण तेवढा खर्च निघेल किंवा 2 पैसे होतील, एकदम लखपती त्याच्याने होत नाही, परंतु नियमित पैसा त्याच्यामध्ये मिळू शकतो. त्यानंतर मेथी आहे, पालक आहे, तांदूळक्याची भाजी. एक वाडीवऱ्याकडची एक महिला शेतकरी आहेत, आता इथं महिला एक आल्या म्हणून सांगतो, त्या बाईने एका एकरामध्ये 1 लाखाचं तांदूळाचं पीक घेतलं. तांदूळ जात तुम्हाला माहिती आहे, तुमच्याकडे तण आहे, तुम्ही तर ते खुरपताना रोजचा आणता. त्या भाजीला खूप डिमांड आहे, आता वेगळ्या प्रकारचे आजार निर्माण झालेले आहेत, लोकांना ते भाजीपाला मिळत नाही. फक्त हे पिकं घेताना त्याच्यामध्ये कीटकनाशक वापरायचे नाही, नाही तर आपल्याला ती थोडी आता सवय लागून गेली, तुमच्याकडे ते नव्हतं परंतु आता ते प्रमाण वाढलेलं आहे. पालेभाज्यांमध्ये त्याच्यावर काही जास्त किडी पण पडत नाही, फक्त कीटकनाशक जर मारले तर मग तिची किंमत झिरो होऊन जाते, म्हणजे तुम्हाला पैसे मिळतील पण समोरच्या खाणाऱ्याला त्याचा काही फायदा होणार नाही, हा पण विचार करण्याची गरज आहे. मग अशी मॅडम बोलल्या की आम्ही रोटरीच्या माध्यमातून अशा प्रकारचा पण उपक्रम आम्ही राबवतो आहे, आमच्या शेणखतावर किंवा नैसर्गिकरित्या तयार करून तुमचा सगळा भाजीपाला विकला जाईल याची गॅरंटी मी देतो फक्त 3 तासामध्ये. रविवारी आम्ही इथं नाशिकला गंगापूर रोडला बाजार भरवतो आणि तुमच्यासारख्या शेतकऱ्यांसाठीच आम्ही तो बाजार तिथं सुरू केलेला आहे. परंतु तुमच्यापैकी जे छोटे छोटे शेतकरी, त्यांनी जर गटाच्या माध्यमातून आणि कमी क्षेत्रावर परंतु वेगळ्या प्रकारची पिकं घेतली आणि या पद्धतीने जर आपण मार्केटिंग व्यवस्था निर्माण केली, आता ही सवय लावावी लागते. आम्ही जेव्हा पहिल्यांदा रोटरीच्या माध्यमातून हा बाजार सुरू केला तर अक्षरशः फोन करून करून लोकांना बोलवावं लागायचं. आज अशी परिस्थिती, लाईनीत लोक उभे राहतात नाही. तर ह्या ग्राहकांची जी गरज आहे, त्यांची जी विश्वासार्हता आहे, ती आपल्याला निर्माण करावी लागेल. आणि छोटे छोटे प्लॉट, म्हणजे तुम्ही म्हणला तेव्हा आता कोथंबीर सर बोलले व लॉटरी लागेल, मग मी अख्खी बिघ्याभर कोथंबीर लावून टाकेल किंवा एकाच वेळेस लागेल असं करू नका, मग ते वायाही जाऊ शकतं. तुम्ही जर 5-5 गुंठ्याची किंवा 3 गुंठे 5 गुंठे 10 गुंठे असे वेगळे तुकडे केले आणि 2-3 टप्प्यामध्ये आणि 4-5 प्रकारच्या अशा प्रकारच्या कमी कालावधीत येणारा भाजीपाला जर तुम्ही लावला तर तुम्हाला हमखास त्याच्यामध्ये पैसे होतील. अशा प्रकारचा प्रयोग सिन्नर तालुक्यातलं एक लोणारवाडी वगैरे तो जो परिसर आहे तिथले शेतकऱ्यांनी केला आणि त्यांनी पांडाची शेती असं त्याला नाव दिलेलं आहे. असे 30 ते 35 शेतकरी एकत्र आले. तो मगाशी जो शेतकरी सांगितला तो त्याच्यातलाच एक होता. तो शेतकरी जेव्हा ट्रेनिंगला आला तर तो त्याला तो म्हणे मला वेळ नाही, मला जनावर होतं. त्याच्या बाईला त्याने पाठवून दिलं आणि त्या बाई बसल्या ऐकायला आणि मग तो थोडा वेळ थांबला, बघ काय नक्की आहे. तर तो ऐकत बसल्यानंतर तो परत येऊन बसला मागे. त्याने कोणाला तरी मित्राला सांगितलं, अरे माझं तेवढे जनावरांकडे लक्ष दे. आणि त्याच्यातून लक्षात आलं की नाही, आपण हे करायला पाहिजे. आणि मग त्याच्यातून तो प्रयोग, तर असे 50-60 शेतकरी तिथं एकत्र आलेले आहेत. ते सुरुवातीला त्यांनी या प्रकारचे आपल्या पारंपरिक मेथी, कोथंबीर, पालक वगैरे अशा भाज्या केल्या. नंतर जेव्हा ते मुंबईला किंवा मोठ्या मार्केटला विकायला गेले तर तिथले ग्राहक म्हणते, का हो ते तुमचे ते ब्रोकोली विदेशी भाजीपाला आहे बघा, चायनीज कॅबेज, लेट्यूस असे, आणि त्याला मार्केट रेट आपल्या भाजीपाल्याच्या 3 ते 4 पट जास्त असतो. तर त्या शेतकऱ्यांना ते माहीत नव्हतं. मग त्यांनी आमच्यासारखे तज्ज्ञ कृषी विद्यापीठातून वगैरे सगळी माहिती घेतली आणि मग ती काकडी किंवा त्या प्रकारची कोबी, फ्लावर, ब्रोकोली, हिरव्या रंगाची फ्लावर येते ती लावली. पण त्याला असं आपल्यासारखे 50 किलो आणि 100 किलोला मागणी नसते, 5 किलो 10 किलो 20 किलो. मग त्या शेतकऱ्यांनी ठरवलं, बघ तू ही भाजी लावायची, यांनी ही लावायची, यांनी ही लावायची. नंतर मग प्रत्येकाने ती आलटून पालटून लावायची, कारण त्यांची विशिष्ट 200 किलो 500 किलो 1000 किलो एवढीच मागणी होती सुरुवातीला. तर त्याप्रमाणे काय असतं, अशा या पिकांमध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर समोरच्या ग्राहकालाही सवय होते. तुमच्याकडे प्रत्येकाकडे बांध आहेत, बिनबांधाची शेती आहे का कोणाची? बरोबर की नाही? आवनं म्हटलं की त्याला बांध येतो, कैंची एवढे आहेत, कैंची एवढे आहेत, बऱ्याच जणांचे मोठे बांध राहतात. एक त्याच्यावर गवताच्या वर काहीच उगवत नाही, थोडेफार काही लावले तर लोकांनी निलगऱ्या वगैरे लावलेल्या आहेत. काय फायदा आहे निलगऱ्याचा? काहीच नाही, जनावरं बांधायला फायद्याचा आहे. पण जर तुम्ही त्या ठिकाणी फळझाडांची लागवड केली आणि तुमचा निसर्ग, जमीन, हवामान आणि तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही जर लावलं ना त्याचं नक्की तुम्हाला काहीतरी फळ ते देणार. मी म्हणतो विकायला जाऊ द्या ना. आपल्या घरच्या 4 लोकांना जर ते आंबे, ते फणस, ते पेरू, तो चिक्कू, ते आवळे, ते जांभूळ खायला मिळालं तर खूप झालं. आज तुम्ही सगळेजण फळ फार कमी प्रमाणात खातायत किंवा विकत आणतात. आता आंबा हे प्रमुख पीक आहे. त्यानंतर जिथं तुम्ही जनावरं वगैरे बांधायला तुम्हाला सावली पाहिजे असेल तिथं तुम्ही फणसाची लागवड करा. आता तुम्ही आमचे तुमच्यापैकी कोणी आमच्या विद्यापीठामध्ये आलेलं आहे का? तुम्ही आलेले आहेत ना. पूर्ण विद्यापीठाच्या बांधावर आम्ही फणस लागवड केलेली
आणि ती फणस लागवड करून आता 10-12 वर्ष झाली, 15 वर्षापासून 20 वर्ष झाली, 10 वर्षापासून 15 वर्षापासून उत्पन्न मिळतंय साधारणतः 350 ते 400 फणसाची झाड आहेत. किती पैसे मिळत असतील बरं आम्हाला अंदाजे सांगा? लाखामध्ये पैसे मिळतात आम्हाला, 1 लाखाच्या वरतीच पैसे मिळतात. कशापासून? बांधापासून. त्याला काय आम्ही मशागत करतो? काहीच नाही. बांधावर काही मशागत करायची गरज नाही. पूर्वी ड्रीप केलेलं तर जगण्यापुरतं, तेही ड्रीप आता बंद पडले कारण त्याच्या मुळ्या एवढ्या खोलवर गेल्या तर ड्रीपचा काही त्याला असर नाही, कोणत्याही प्रकारचा रोग येत नाही. आला तरी काही जास्त काळजी करायची नाही, लगेच फवारे आपण जसं टमाट्याला वगैरे मारतो त्याचा त्याचा चालला जातो, किंवा थोडंफार रोगट फांदी खोडकिडा आला असेल तेवढी ट्रीटमेंट आपण त्याच्यामध्ये करायची. हमखास एका झाडापासून 10-15 वर्षानंतर तुम्हाला 50-25 फणसं त्याच्यामध्ये मिळतील. आणि आज नाशिकमध्ये जर तुम्ही मार्केट बघितलं 90% फणस हे सगळे कोकणातून किंवा दक्षिण भारतातून येतात. 100-200-500 किलोमीटर प्रवास करू. तुम्ही किती लांब आहेत नाशिकपासून? एकदम जवळ आहे ना, 50 किलोमीटरच्या अंतरावर. आणि फणसाची भाजीसाठी पण वापरलं जातं. पिकलेले गरे तुम्ही जर नाशिकला बघितलं तर ते गरे काढून काढून विकतात, त्याचे प्रक्रियायुक्त पदार्थसुद्धा तयार करतात, त्याची फणसाची गरे वाळून त्याची पावडरसुद्धा तयार केली जाते. अशी वेगळी प्रक्रिया त्याच्यापासून केली जाते आणि त्याच्यापासून लाकूड फाटा पण मिळेल तुम्हाला. झाडांना वगैरे एखादी फांदी मिळालीत आणि फणसाचं झाड अतिशय चिवट असतं, त्याची फांदी जर तुम्हाला काही अवजार नांगर वगैरे बनवायचं असेल त्यालासुद्धा वापरता येतं. फणसाचं झाड वर्षभर गर्द हिरवं राहतं, त्याच्यामुळे जनावरं वगैरे बांधण्यासाठीसुद्धा तुम्हाला सोयीची जागा त्याच्यामध्ये होऊ शकते. आंबा तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांचा, फळांचा राजा आहे आणि फळांचा त्या फळाला खूप मागणी आहे. समजा प्रत्येकाने 5, 10, 20, 25, 50 आणि 100 कुटुंब असतील, 1,000-2,000 जर झाडं लागली आणि खाऊन खाऊन तुमची जर उरली तर इथून एक्सपोर्टसुद्धा होऊ शकतं. किंवा मागच्या वर्षी आम्ही याच रोटरीच्या माध्यमातून पेठमधले सगळे शेतकरी आले होते, 40-50 रुपये किलोने कच्च्या कैऱ्या आणि पिकलेले 70 रुपये, 2 तासामध्ये आंबे विकले गेले 2 तासामध्ये. कारण तुमचे जे आंबे असतात तुम्ही पाड लागल्याशिवाय काढत नाही, पाड माहिती ना तुम्हाला पक्व झाल्यानंतर, आणि तुम्ही नुसतं तुमच्या घरामध्ये भाताच्या तनसामध्ये टोपल्यामध्ये डालक्यामध्ये आणून ठेवले तर ते आंब्याला जी टेस्ट डेव्हलप होते त्याच्यासारखा आंबा कुठंच तुम्हाला खायला मिळणार नाही. ते लोक बघितल्यानंतर समजतं की आडीतला आंबा आहे. आणि या अशा आंब्याला आपल्याच देशामध्ये नाही तर परदेशामध्ये सुद्धा खूप मागणी आहे. त्यानंतर त्याचे जे काही छोटे आंबे शिल्लक राहतात किंवा कैऱ्या ज्या पडतात त्याच्यापासून आपल्याला पणं लोणची किंवा त्याचा गर त्याच्यामध्ये काढतात, महिलांनासुद्धा उद्योग त्याच्यामध्ये तयार होऊ शकतो गावातल्या गावात. त्यानंतर आवळा, जांभूळ किंवा करवंद, जांभळाला तर प्रचंड डिमांड आहे. तुमच्याच भागातले बरेच लोक येतात आणि ह्यावर्षी तर 100-150 रुपये किलो जांभूळाचा भाव होता. आणि जांभळामध्ये नवनवीन व्हरायटीसुद्धा आलेल्या आहेत. बहाडोली म्हणून एक जांभळाची जात आलेली कोकण कृषी विद्यापीठ पालघर भागामध्ये, बहाडोली नावाचा असं पाडा आहे जे कोंबडीच्या अंड्या एवढं जांभूळ आहे. म्हणजे आता ते गावठी कोंबडीचं अंडं छोटं राहतं किंवा तेवढं नसेल परंतु त्याला बोल्ड. नंतर करवंदामध्ये कोकण बोर्ड नावाची करवंदाची जात काढलेली. आता तुम्ही कुंपण करतात जनावरं वगैरे लावण्यासाठी, सगळी करवंदाची जाळी जर लावून दिली आणि ते जर सुधारित आणलं तर ते करवंद तुम्हाला मिळतील. करवंदाची लोणची, कच्ची करवंद जी आहेत त्याची लोणच्याला खूप डिमांड आहे आमच्याकडे. तुम्हाला मी ज्या जोशी मॅडम बोलले ना ते म्हणतात सर मला करवंद कुठून मिळतील, कारण मी ते लोणची करतो आणि माझ्याकडे ऑनलाईन डिमांड आहे त्याची. तर नाही तुम्ही करू शकत तर तुम्ही जर ते उत्पादित केलं तर त्याला पण मार्केट आहे आणि हळूहळू मार्केट त्याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतं. तर अशा प्रकारचं. आणि नारळ, समजा कोपऱ्याला तुम्ही जर नारळ लावले तर नारळापासून पण उत्पन्न मिळतात. आता नाशिकला एक आईस्क्रीमचं दुकान सुरू झालं नॅचरल म्हणून, तिकडे आपले जे शाळेचे नारळ जे असतात त्याचं आईस्क्रीम आणि सीताफळाचं आईस्क्रीम आउट ऑफ स्टॉक होऊन जातं शनिवार रविवारी. परवाच मी माझ्याकडे परदेशातले पाहुणे आले त्यांना घेऊन गेलो आणि त्याला आश्चर्य वाटलं त्यांनी सगळ्या ते टेस्ट केल्यानंतर की खरोखर म्हणजे नॅचरली आपण जसं शाळा खातो त्या पद्धतीची टेस्ट त्याच्यामध्ये. तर असे शाळे आणि आज तुम्ही जर बघितलं नाशिकमध्ये 50 रुपयाला शाळ्याचं नारळ आहेत. आणि ते नारळ जर बघितले तर कुठून येतात? सगळे दक्षिण भारतातून येतात. तर आपल्याकडे नारळसुद्धा वाढू शकतात. आणि तुम्ही जर बांधावर जिथं थोडी पाणथळ जागा आहे किंवा जिथं तुम्ही लक्ष घालू शकतात अशी 4 नारळ जर लावली तर कमीत कमी 100 नाही परंतु 70 ते 80 नारळाचं वर्षाचं उत्पन्न मिळतं. नारळाला कोणतं बुरशीनाशक, कीटकनाशक आणि औषधं वगैरे टाकायचीसुद्धा गरज त्याच्यामध्ये पडत नाही. आणि ते तर कल्पवृक्ष आहे, ते तर 100 वर्ष जगेल. आजा पंजा काय पुढच्या पिढीपर्यंत तो म्हणेल आमच्या कोणत्या तरी म्हाताऱ्याने त्याच्यामध्ये लावून. त्याच्यामध्ये बुटक्या जाती पण आलेल्या आहेत.
पण आपल्याला बुटक्या जाती म्हटलं काही ते आंध्रवाले येतात बा सायकलीवर 100-150 रुपयाला, त्यांच्याकडचे अजिबात घ्यायची नाही. आपल्या विद्यापीठांनी संशोधित केलेल्या नारळाच्या काही जाती आहेत, तिथे कोणते नारळ आणतात, जसं आपल्याकडे तुमच्याकडे करवंद जांभळं वगैरे आंबे असे उगवतात बा उकिरड्यावर वगैरे किंवा कुठेही उगवतात, तर त्यांच्याकडे नारळाच्या खूप बागा असतात, तर ते नारळ खाली पडले पाऊस एवढा पडतो की त्याला कोंब फुटतो आणि मग ते सगळे ते गोळा करतात पिशव्यामध्ये टाकतात आणि मग ते ट्रकमध्ये भरून आणतात आणि तर आपल्याला म्हणजे तिकडे 10 रुपयाचं रोप असेल इकडे 150 रुपयाला विकतात. आणि मग ते कोणत्या जातीचं आहे ते काय आहे त्याच्यावर कोणता रोग वगैरे काहीच आपल्याला लक्षात नाही, आपण लावतो आणि मग आपल्याला ते उत्पादन मिळत नाही. तर सुधारित जातीसुद्धा आणि त्याच्यामध्ये बुटक्या जाती आलेल्या आहेत, प्रताप म्हणून एक जात आहे, टिडी म्हणून आहे. तर या जातीच कसं तुम्ही जर एकत्र आले आणि तुम्ही जर काही नोंद केली आणि कोणी जर पुढाकार घेतला तर आम्ही तुम्हाला कुठं ती रोपं मिळतील कुठून आणता येतील, तर आपल्याला गाडी भाड्याने एकत्र समूहाने कृषी विद्यापीठातून किंवा संशोधन केंद्र किंवा शासकीय रोपवाटिकातून ते उपलब्ध करता येईल. तर तो एक विचार करा, म्हणजे आता आपण विचार केला की आत्ता पुढच्या 3-4 महिन्यामध्ये आपल्याला काय मिळेल, परंतु आपण हाही विचार करू की आपल्याला इथून जाऊन पुढे आपल्याला 3-5 वर्ष आणि आता परिस्थिती बदलत चाललेली आहे, हवामान बदलत चाललेलं आहे, एकच एक पिकावर अवलंबून आपल्याला राहता येणार नाही, तर पर्यायी पीक याला आम्ही एकात्मिक पीक व्यवस्थापन असं म्हणतो. त्यानंतर याला जोड आपण जर पूरक उद्योगाची दिली, आता मी बघितलं आम्ही जेव्हा आलो तेव्हा तुमच्या गावातून खूप शेळ्या जाताना आम्हाला दिसल्या, हा खूप चांगला उद्योग आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्याचं मार्केट कधीच कमी होत नाही, मार्केट वाढत चाललं आहे उलट दिवसेंदिवस जे आहे त्याला डिमांड वाढत चाललेली आणि त्याच्यापासून आज जर तुम्ही बातम्या ऐकता का, तुम्ही इथं आकाशवाणी ऐकू येतं का, पुणे जिल्ह्यामध्ये एका महिलेने म्हणजे आपल्या सिन्नरमध्ये पण पुण्याची आजची गोष्ट सांगतो, महिलांनी एकत्र येऊन गाईच्या दुधाची दूध डेअरी सुरू केली. आता गाईच्या दुधामध्ये काय असतं तर जुन्या लोकांना माहिती आहे, सॉरी गाईच्या नाही शेळीच्या दुधाची, शेळीच्या दुधामध्ये तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी शेळीचं दूध प्यालेले असतील. आज जे काही वेगळे आजार आहेत त्याला सगळ्यात गुणवान जे दूध असेल ते सिन्नरला पण मॅडम एक महिलांनी एकत्र येऊन शेळीचं डेअरी सुरू केलेली. म्हणजे बाटल्यांमध्ये आपल्याकडे गंगापूर रोडला जॅन सर्कलला दूधवाला म्हणून जो आहे त्याच्याकडे सुद्धा ते दूध मिळतं, ते दूध आता त्याच्यामध्ये जे वेगळ्या प्रकारच्या रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती त्याच्यामध्ये, त्याला वास वगैरे असतो पण आता टेक्नॉलॉजी एवढी आली की त्याला वेगळ्या प्रकारचे सुगंधी फ्लेवर, तुम्ही अमूलचं मिल्क बघितलं असेल फ्लेवर्ड मिल्क, त्याच्याने फक्त त्याला सुवास दिलेला असतो, गुणधर्म त्याच्यामध्ये वाया जात नाही. तर अशा प्रकारचं म्हणजे तुम्ही मटणासाठी वगैरे शेळ्या पाळत असाल परंतु दुधासाठी सुद्धा पाळता येऊ शकेल आणि त्याचं व्हॅल्यू ॲडिशन, म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही त्याचं पनीर तयार केलं, आम्ही त्याचा खवा तयार केला, त्याचं आम्ही काही कॉन्सन्ट्रेट तयार केलं की ते औषधासारखं त्याचा उपयोग होऊ शकेल, एवढं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे. तर हा एक आपल्याला विचार करता येईल. त्यानंतर कोंबड्या पोल्ट्री, आता आपण पोल्ट्री झालं की त्या ज्या विदेशी ज्या जाती आलेल्या आहेत त्या इंजेक्शन वगैरे त्याच्यामध्ये द्यावं लागतं, परंतु आता ग्राहकांमध्ये गावठी किंवा सुधारित ज्या जाती आहेत की ज्याच्यापासून गावठीसारखी चव असते, तर तुम्ही विद्यापीठामध्ये जे आलेले त्यांनी पाहिलं असेल आपल्याकडे त्या गिरीराजा कडकनाथ नंतर एक सातपुडा अशा एक सुधारित जाती म्हणजे आपल्या गावठी कोंबड्यासारख्याच आहेत, फक्त त्या दुसऱ्या राज्यातून आलेल्या आहेत, त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की आपली जी गावठी कोंबडी तिच्यापेक्षा ती 3 पटीने मोठी होते म्हणजे वजनाला चांगली भरते, त्याच्यामुळे आता किलोवर विकल्या जातात किंवा नगावर बघून कोंबडा मोठा असला तर किंमत जास्त मिळते. दुसरं त्या स्थानिक जाती आहेत तर त्यांना कोणत्याही प्रकारचे लसीकरण जास्त करायची गरज पडत नाही किंवा आजार त्याच्यामध्ये येत नाही, जसं की आपल्या गावठी कोंबड्यांमध्ये मानमोडी आली की फटाफट अख्ख्या कोंबड्या मरून जातात तर ते रोग त्याच्यामध्ये येत नाही. दुसरं त्यांना आता तुम्ही म्हटलं की धष्टपुष्ट म्हणजे खायला जास्त लागणार, तुमच्याकडे जे काही भरड धान्य आहे तुम्ही जे काही उडीद करतात मूग करतात चवळी करतात सोयाबीन करतात भाताची कणी शिल्लक राहते याचा सगळ्यांचा भरडा करायचा आणि तो त्यांना खाऊ घालायचा किंवा जो कोणी फेकून देत असेल किंवा विकून देत असेल त्याच्याकडून घेऊन यायचं त्याला म्हणतात ते जरी त्याला खाऊ घातलं तरी त्याच्यापासून आपल्याला भरपूर उत्पन्न त्याच्यामध्ये मिळू शकतं. त्यानंतर तुती उद्योग, तुतीबद्दल रेशीम उद्योगबद्दल कोणी ऐकलं आहे का? आता त्याचं टेक्नॉलॉजी आमच्याकडे उपलब्ध नाही आहे परंतु याचं एक सेपरेट डिपार्टमेंट नाशिकला आहे, तर देशदूतच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून ते तुम्हाला तिथले ऑफिसर कोणी असतील, तुती तर तुम्ही आता एकदा जर लागवड केली तर वर्षानुवर्ष तुम्ही त्याच्यापासून रेशीम उद्योग त्याचे कोष तयार करायचे. तर ज्यांच्याकडे जास्त पाणी साचत नाही किंवा पाण्याचा निचरा होतो किंवा थोडीशी उताराची जमीन आहे तिथं तुतीची लागवड करायची, त्याच्या फक्त काट्या लावायच्या असतात, मोठे पानाची तुती असते त्याची फळं नसतात आणि तुम्ही झोपडीवजा एक शेड जर केलं
त्याच्यामध्ये बांबूचा वापर करून किंवा कारवीचा वापर करून त्याला त्या का हे लावावं लागतं. त्याच्यामध्ये ते पाला टाकावा लागतो आणि या विभागाकडून तुम्हाला अंडकोश मिळतात. पोस्टकार्ड असतं ना तसं, त्याच्यावर ते अंडी असतात, त्याचे तुकडे करून त्या पाल्यामध्ये टाकले की त्याच्यातून त्या आळ्या तयार होतात आणि त्या आळ्या ते पानं खाऊन कोश तयार करतात आणि त्या रेशीमचे जे कोश आहेत त्यांना शासनसुद्धा खरेदी करतं. आपल्याला येवल्याला वगैरे ज्या पैठणी वगैरे जे बनतात त्यांच्याकडे सुद्धा त्याच्यामध्ये डिमांड आहे. फक्त त्याचं तंत्रज्ञान समजून घेण्याची गरज. तर तो एक व्यवसाय म्हणजे कायमस्वरूपी तो एक व्यवसाय त्याच्यामध्ये होऊ शकतात. जे तरुण आपल्याकडे आहेत तर त्यांना त्याच्यामध्ये जाता येईल. त्यानंतर रोपवाटिका व्यवस्थापन, नर्सरी. तुम्ही भाजीपाला लावतात का तुमच्यापैकी कुणी? हां, टमाटे वांगी मिरची वगैरे. पूर्वी आपण पुढे आणायचो आणि ते घरच्या घरी रोपं तयार करायचो, काही करतायत, परंतु आता ते करायची गरज नाही. रेडीमेड रोपं मिळतात. ते रोपं कुठे मिळतात? नर्सरीमध्ये. ते नर्सरीत हा एक व्यवसाय होऊ शकतो गाव पातळीवर. समजा तुमच्या गावामध्ये 100 एकर जर भाजीपाला लागवड करत असेल रोपं तयार करून, तर इथंसुद्धा एक नर्सरी होऊ शकते छोटीशी. सीझनल का असे ना, त्याला खूप काही जास्त खर्चाची गरज नाही. तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या बांबू बल्ल्या तार ते ओढायचे, त्याच्यावर प्लास्टिक कागद टाकायचा, वरती नेट टाकायचं, ट्रे आणायचं, कोकोपीट मिळतं ते भरायचं आणि त्याच्यामध्ये बी झारीने पाणी दिलं की तुमचे 20 ते 21 दिवसात किंवा महिनाभरामध्ये रोप तयार होतं. 80 पैशापासून 5 रुपयापर्यंत रोपांना आज डिमांड आहे. 1 एकरामध्ये 4,000, 5,000 ते 7,000 रोपं लागतात. नेट 1,000-2,000 रुपये 1 एकरापासून मिळतात. 100 एकराची जर तुम्ही मार्केटिंग जर तुमची झाली तर 1-1.5 लाख रुपये तर सहज खर्च वजा जाता आणि घरच्या महिलांनासुद्धा ते काम सहज करता येऊ शकतं. असं आता तुम्ही म्हणणार हे तंत्रज्ञान कुठं उपलब्ध आहे. आता 18 तारखेपासून आमच्या विद्यापीठामध्ये मी 1 6 दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करतो आहे. तुमच्यापैकी कोणी इच्छुक असतील तर मला नाव आज सांगा, म्हणजे मुलांच्या बाबतीत 6 दिवसाचं किंवा डिसेंबर महिन्यामध्ये 1 महिन्याचं केंद्र सरकारचं तुम्ही ऐकलं असेल स्किल इंडिया मिशन अंतर्गत आस्की ॲग्रिकल्चर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया याचा 1 महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स आहे. ऑनलाईन सर्टिफिकेशन त्याचं होतं आणि त्याची एक लेवल आहे. फक्त त्याला शिक्षण 5वीपर्यंत पाहिजे आणि 25 ते 35 वयोगटातला तो युवक पाहिजे. 1 महिन्याचं ट्रेनिंग आहे. आता त्याच्यामध्ये मी सगळ्यांनीच भाजीपाल्याची रोपं तयार करायला पाहिजे असं काही नाही. आता मी मगाशी सांगितलं की तुम्ही बांधाने आंबे लावा, फणस लावा, नारळ लावा, तर या रोपांनासुद्धा खूप डिमांड आहे. पेरूच्या रोपांना डिमांड आहे. तर तुम्ही स्वतः या फळझाडांची नर्सरी करू शकता किंवा ज्यांना नर्सरी करायची नसेल तर ह्या मुलांना शहरामध्ये किंवा शहरालगत आता खूप रोपवाटिका सुरू झालेल्या आहेत, नर्सरी सुरू झालेल्या आहेत. तिथं कलम करायला त्याला माणसंच मिळत नाही. त्यांना असेच कोणतरी पकडून आणतात आणि मग ते त्यांना ते शिकवतात. तर आपण जर त्यांना सर्टिफिकेट दिलेलं असेल तर अशा ठिकाणी रोजगार पण मिळू शकतो. किंवा ज्यांच्याकडे मोटरसायकल आहे, गावाकडे राहून फक्त शहरामध्ये दिवसभरामध्ये जाऊन गार्डन मेंटेनन्सची कामं बरेच तुमच्या या भागातून. मोटरसायकलला एक पाठीवरचा पंप लावलेला असतो, एक कात्री लावलेली असते, एक ते लॉन कटिंगचं मशीन असतं. दिवसभरामध्ये 8-10 बंगल्यांवर तासतासभर जातात. 2,000-2,500 रुपये रोज पडतो त्याला. त्याला खूप डिमांड आहे. मला तर दिवसभरातून आमच्या रोटरीच्या माध्यमातून आम्हाला हे झाड पाहिजे, हे लावायचं आहे, ते गार्डन मेंटेन करायचं आहे, कंपन्यावाल्यांचे फोन येतात. तर ते सुद्धा त्याच्यामध्ये करू शकतात. किंवा ज्याला नोकरी करायची असेल, आमच्याकडे त्याची माहिती असेल, तर ह्या ज्या नर्सरीज आहेत या नर्सरींमध्ये तुम्हाला कामालासुद्धा आम्ही पगारावर तिथं नोकरीसुद्धा त्याच्यामध्ये देऊ शकतो. आणि याला खूप डिमांड आहे. आणि तुमच्या लोकांमध्ये म्हणजे पर्टिक्युलरली आदिवासी लोकांमध्ये हे सगळं स्किल असतं. मगाशी आम्ही येताना बघितलं त्या मुलांनी ना त्या सायकलीची एक गाडी बनवली होती. बरं का? एकदम जोड काहीतरी करून तुम्ही टेक्नॉलॉजी काहीतरी डेव्हलप करता. तुम्ही शेतामध्ये सुद्धा काही काही वेगळ्या गोष्टी करत असतात, मोटरीला याला त्याला. तर तशा प्रकारचं ते स्किल तुमच्याकडे असतं, ते जर आम्ही तुम्हाला त्याला शास्त्रीय जोड दिली बा कलम करायचं आंब्याचं, म्हणजे त्याला पाचर कशी करायला पाहिजे, ती पाचर कशी बांधायला पाहिजे, त्याची काय काळजी घ्यायला पाहिजे, तर हे सुद्धा आपल्याला त्याच्यामधून करता येईल. आता समजा ज्यांच्याकडे हे काहीच करायचं नाही किंवा काही वेगळ्या पद्धतीने द्राक्ष बागांमध्ये तुमच्यापैकी कोणी काम करायला जात असेल, तर आपण बघतो पूर्वी द्राक्ष काडीवर लावली जायचं, आता डॉगरीज लावला जातो आणि त्याच्यावर कलम केला जातो. आता हे कलम करायला लोक कुठून येतात? शेतकरी स्वतः करतो का कलम? तर हे सगळे कोकणातून लोक येतात, दापोलीवरून. आम्ही 1-10 वर्षापूर्वी एक सर्वे केला. एका गावामध्ये दरवर्षी 5-10-15 एकर लागवड होते आणि एका एकरमध्ये 1,000 झाडं असतात. म्हणजे 10 ते 15,000 कलम एका गावामध्ये लावली जातात आणि 1 कलमला 2 रुपये 3 रुपये तर 4 रुपयेपर्यंत कलम आहे. म्हणजे 1,000 कलमं जर बांधायची असेल तर 4 ते 5,000 रुपये एका एकराचं मजुरी कलमांची जाते. आणि मग दापोलीमधले एक ठेकेदार तयार झाला, त्याने काय केले, जे कलम करणारे येतात दापोली कोकणामध्ये ना प्रत्येकाला कलमं बांधता येतात कारण त्यांच्याकडे खूप रोपं तयार होतात.
मग ते टोळी गोळा करून आणायची, एका गावामध्ये जागा घ्यायची, मग हा मोटरसायकलवर फिरून कॉन्टॅक्ट करायचा आणि मग ते पोरं तिथं सोडून द्यायचे. त्यांनी कलमं बांधायची, त्यांनी 1000 कलमं केली की 500 याची 500 त्यांना. आता त्यांच्या दृष्टीने 500 रुपये खूप झाले, राहणं खाणं आणि येण्याजाण्याचा खर्च तो करतो. मग आम्ही काय केलं की स्थानिक तुमच्यासारखे जे गावातले लोक होते, मुलं होते, त्यांना ट्रेन केलं. मग त्याच्यामध्ये जे द्राक्षामध्ये छाटणीची कामं करायचे, गर्डलिंग करायचे, माल खुडायचे किंवा पॅकिंगचं काम करायचं, त्यांना द्राक्षातलं सगळं माहीत होतं, फक्त कलमच माहीत नव्हतं. तर त्यांना ते ट्रेनिंग दिलं तर आज त्या निफाड तालुक्यामध्ये उगाव, शिवडी, पाचोरे, वणी, पिंपळगाव, बसवन, कसबे, सुक्याने या ठिकाणी आम्ही अशा 15 टोळ्या तयार केल्या. आम्ही त्यांना टोळ्यांची नावं दिली, 4-4, 5-5 जण एकत्र येऊन, आणि 4 जण एका दिवसामध्ये 1 एकराचं काम करतात. असा एक ग्रुप त्या सीझनमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कलम करतात. बघा तुम्ही जर बघितलं 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 40-40 एकराचं कलम करायला लागले. 40 एकराचे 40,000 मिळाले, वरचे 10,000 खर्च झाले, तरी 30,000 रुपये महिन्यात 1.5 महिन्यामध्ये त्यांना मिळायला लागले. जर समजा तुमच्यापैकी एखाद्याने किंवा आम्ही देशदूतच्या माध्यमातून सांगितलं की बा इथले 10-20-25 शेतकरी तिकडे येऊ द्या, काही वेळेस समजा गाडी भाड्याचा विषय असेल तर तुम्ही गोळा करू शकतात, काही अडचण असेल तर सांगा, आम्ही कृषी विभागाला सांगतो, किंवा तुमच्याकडे काही निधी असेल तर त्याच्या माध्यमातून द्या. तुमच्या गाव पातळीवर तुमच्यापैकी इनोव्हेटिव्ह जे होतकरू शेतकरी आणि जे ज्यांचं सगळ्यांचं ऐकतात अशा लोकांनी एकत्र येण्याची गरज याच्यामध्ये आहे. तर त्यांनी पुढाकार घ्या म्हणजे पुढारी पण नाही, मोठे पण घ्या, छोटे पण घ्या त्याच्यामधून. आणि अशा प्रकारचा प्रयोग आम्ही खडक माळेगाव निफाड तालुक्यातलं गाव आहे, आम्ही 4 लोक जरी असले तरी आम्ही म्हणतो 100% कार्यक्रम यशस्वी झाला, कारण जो 4 आले ते ऐकण्यासाठी झालेले आहेत की नाही. आता तुमचे सगळेजण ऐकत म्हणजे आपला हा कार्यक्रम 100% यशस्वी झालेला आहे. तर तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं तर मी तुमचं सगळ्यांचं आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अगदी सुरुवातीपासून त्यांनी सांगितलंय की काय परिस्थिती आहे आणि आपल्याला ती कशी बदलायला पाहिजे आणि ती बदलणं किती सोपं आहे. तुम्हाला वाटतं इतकं हे अवघड नाही आहे, फक्त त्याला टप्प्याटप्प्याने करायला लागेल, एकजुटीने करायला लागेल आणि सातत्य, म्हणजे आता जसं हे पण म्हणाले की थोडंसं सातत्य त्याच्यात ठेवायला लागेल, थोडासा धीर धरावा लागेल की आज केलंय तुम्ही सगळे शेतकरी आहात, आज पेरलंय आणि उद्या उगवलंय असं तर होत नाही, तर त्याच्यामुळे थोडासा धीर धरावा लागेल आणि मग हळूहळू आपल्याला हा बदल दिसायला लागेल. मुळात मला खूप आनंद वाटतोय की या बदलाची तुमची तयारी आहे. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही तुमच्या गावात आलो ही मुळात कल्पना तुमच्याकडनंच आली की आम्हाला काहीतरी सांगा, आम्हाला मार्गदर्शन करा आणि आमच्यापर्यंत ही माहिती पोचवा. तर या बदलाची तुमची तयारी आहे ही सगळ्यात एक सकारात्मक गोष्ट आहे आणि त्यालाच धरून आपण पुढे जाऊयात. आज सरांनी खूप गोष्टी सांगितल्या आहेत की तुम्ही आंतरपीक कसं घेऊ शकताय, बांधावर काय करू शकताय, इतर व्यवसाय पूरक कसे करू शकताय आणि हे पण त्यांनी सांगितलंय की तुमच्या मालाला बाजारपेठ कशी उपलब्ध आम्ही करून देऊ शकतो. म्हणजे सरांकडे खूप सारी अशी माध्यमं आहेत की जसं रोटरीचं आहे किंवा आणखीन काही बाजारपेठा आहेत, मोठे मोठे उद्योग आहेत की जे आपल्याला याच्यामध्ये मदत करू शकतात. तुम्ही सगळे हे एकासाठी करणं शक्य होत नाही, पण सगळं गाव एकत्र आलं, तुम्ही 1-5-25 लोक शेतकरी एकत्र आले तर याची व्यवस्था उभं करणं सोपं होऊ शकतं. तर तुम्ही आता मला असं वाटतं आज आपण याची सुरुवात केलेली आहे, सरांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलं आहे, म्हणजे याच्यात काय काय शक्यता आहे आणि आपण पुढचं हे चित्र कसं बघू शकतो हे पण आपल्याला सरांनी दाखवलेलं आहे. तर मी एवढंच तुम्हाला विनंती करेल की हे सगळं थोडंसं सिरियसली घ्या आणि तुमचा एक गट तयार करा, कोणीतरी एक त्याचं नेतृत्व करा. म्हणजे आपल्याला लीडर नको आहे, सर म्हणाले आपल्याला काही पॉलिटिकल लीडर नको आहे, पण एक पाहिजे की जो हे सगळं कोऑर्डिनेशनचं काम करू शकेल, तुमचा संवाद आमच्यापर्यंत साधू शकेल, आमचं म्हणणं तुमच्याशी साधू शकेल, अशी एक व्यक्तीने ती जबाबदारी घ्या आणि सगळेच लीडर आहेत याच्यात, कारण की आपला बदल आपणच घडवू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्यालाच उभं राहायचं आहे आणि हा जर का गट तयार झाला तर आम्ही तुम्हाला विश्वास देतो की सातत्याने आपण इथे उपक्रम घेऊ शकतो. तुमचा हात धरायला आम्ही तयार आहोत, हात पुढे करायची जबाबदारी मात्र तुमची आहे आणि तुम्ही सगळे एकत्र आले तर आपण हे निश्चित ठरवू शकतो. तुम्हाला पाहिजे तर आपण हे आज ठरवू शकतो. तुम्ही म्हणाल की आम्हाला थोडासा वेळ द्या, आम्ही आमच्यामध्ये ही चर्चा करतो, गाव पातळीवर ही चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो, तरीसुद्धा आम्हाला हरकत नाही आहे. पण एक लक्षात घ्या आणि देशदूत इथं काय येत आहे की जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की देशदूतची भूमिका ही नेहमी शेतकऱ्याच्या बाजूने राहिलेली आहे, माणुसकीच्या बाजूने राहिलेली आहे. आज तुम्ही बघाल तर आमचा अंक इथे नाही, मग आम्हाला या गावात यायची काय गरज आहे.
जिथे आमचा अंक आहे तिथे तर आम्ही आनंदाने जाऊ, पण अंक असणं नसणं हा दुसरा भाग आहे. मुळात इथल्या शेतकऱ्याला, मातीतल्या माणसाला उभं करायचं ही देशदूतची भूमिका आहे. आम्ही नेहमी म्हणतो देशदूत हे मातीतलं दैनिक आहे, म्हणजे ते तुमचं आमचं सगळ्यांचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला तुम्हाला उभं करायचं हीच भूमिका घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत. आणि हे तुम्ही समजून घ्या आणि याच्यानंतर आपण पुढे आणखीन काम करू शकतो. आपल्याबरोबर इथे उपस्थित आहेत रुक्मिणीताई पवार या सरपंच आहेत गावाच्या. मी तुम्हालाही तरी सांगेल की आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही हे सगळं समजू शकता, की तुम्ही हे सगळं अनुभवताय, पण आनंदाची गोष्ट अशी आहे की तुम्ही एक स्त्री आहात, त्या माध्यमातून सुद्धा हे तुम्ही जास्त चांगलं समजू शकताय आणि या सगळ्यांना एकजूट करायचं काम पण तुम्ही करू शकताय. तर असं आपण हे काम करू यात सर आपल्याला मदतीला तयार आहेत. कृषी विज्ञान केंद्र खूप एक आपल्या नाशिकच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुक्त विद्यापीठ आपल्याकडे आहे आणि एवढी सगळी साधनं घेऊन ते आपल्यापर्यंत पोचत आहेत. मुक्त विद्यापीठाचा नेहमी हाच उद्देश राहिलेला आहे की लोकांपर्यंत ते कसं पोचू शकतं, लोकाभिमुख कसं होऊ शकतं, आणि त्या उद्देशाने ते पण आपल्यासोबत आहेत आणि मदत करायला तयार आहेत. तर आपण निश्चितपणे या सगळ्याचा विचार करा आणि इथून पुढे दिशा कशी घ्यायची याचं मार्गदर्शन सर करतील. माध्यम म्हणून आम्ही काम करू, पण तुमची एकजूट आणि तुमची इच्छा ही असली पाहिजे, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण काम करू. तुम्ही सगळेजण इथे उपस्थित झालात, आज महत्त्वाचा दिवस आहे. मला माहिती आहे की कामाची वेळ आहे, पण ते सोडून सुद्धा तुम्ही आज हे सगळं इथे उपस्थित झालात, तर तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानतो.